आणि ठाकरे गट आणि वंचितच्या युतीला आमच्या शुभेच्छा असं वक्तव्य नाना पटोले यांनी केले. ठाकरे आणि वंचितकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय. आम्ही सुरुवातीलाही या भूमिकेला स्पष्ट केलेलं आहे की ज्या दिवशी आंबेडकरजी आणि उद्धव ठाकरेजी यांचं दोघांचं अलायन्स डिक्लेअर त्यांनी केलं त्या दिवशीच आम्ही सांगितलं की त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमचा दुरावर त्या यांच्याशी संबंध नाही, कारण की तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं हे काही आम्हालाही बरं वाटलं नाही, म्हणून त्याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून कुठलीही होत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.